ग्रामसाहेब सोनवणे राहणार बुद्धा तालुका चोपडा येथील मी प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे. सदरची आमची जमीन निम्न तापी प्रकल्प पाटोशे तालुका अंमनेर या प्रकल्पात आमची जमीन संपादित झाली असून आम्ही एकूण 100 शेतकरी आहोत. त्यातच 75 शेतकरी हे कोरडवाहू आहेत आणि 22 शेतकरी आम्ही फळबाग आलो आहे. तर सदरचा डीएम आमचा 2002 जीएम झालेला आहे. हो, 26/12/14 अंतिम निवाडा घोषित झालेला आहे. 26/12/14 अंतिम निवाड्यानुसार आम्हाला 75 करोड शेतकऱ्यांना 100% रक्कम मिळालेली असून 22 फळबागांमध्ये 80% रक्कम मिळाली असून 22% रक्कम सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. ज्या लोकांना 100% रक्कम भेटली निवाड्यानुसार मग त्यांना 64 खाली तर नागपूर पदनगर आम्ही केसी दाखल केले आहेत. त्या केसी माझ्यामार्फत माझ्या ॲडव्होकेट किशोर बी पाटील यांना दिलेलं आहे. हे कोण आहे? किशोर बी ॲडव्होकेट वकील. हा वकील आहे. ॲडव्होकेट किशोर बी पाटील यांना दिलेलं आहे. केसी देताना यांनी आम्हाला 1 वर्ष याची बोली केली. केसी आमच्याकडनं घेतल्या. काही शेतकऱ्यांकडून 15 ते 20 हजार रुपये प्रमाणे यांना आम्ही 3 ते 4 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी गोळा करून दिलेले. कशा पद्धतीनं? त्या स्टॅम्प ड्युटीवर भरावं लागेल बाबा. पैसे गोळा करा. चेक या नाही रोकडा दिलेले. हा तर शेतकऱ्यांकडनं 25-25 हजार रुपयाचे 3 ते 4 लाख रुपये अगोदर गोळा करून दिले आणि त्यावेळेस त्यांनी काय तुम्हाला 1 वर्षात पैसे काढून देऊ. तर 2008 केसी दिलेले आहेत. तर त्यांनी आम्ही बऱ्याला फोन लावतो, फोन उठलं ते कॉन्टॅक्ट करत नाही. असं लोक मी अमुक ठिकाणी धनु ठिकाणी 1 वर्ष बोल केल्यानंतर त्यांनी 19 मध्ये केसी दाखल केल्या. 55 शेतकरी पैकी त्यांनी फक्त नागपूर पदवी कोरल्यामध्ये 19 केसी दाखल केल्या. 19 केसी दाखल केल्या. त्या 19 निकाल त्यांनी 22/4/22 रोजी लावला. त्या निकालाच्या आधारावर फक्त 64 खाली जो निकाल लागला म्हणजे बाकी 55 शेतकरी होते त्या निकालाच्या आधारावर 73/2 नुसार त्यांनी रेफरन्स दिला. म्हणजे उर्वरित शेतकरी होते 40-50 मग त्यांच्या 73/2 खाली निधी मागणी प्रस्ताव तयार झाला. तो निधी मागणी प्रस्ताव तयार करून तो कार्यकर्त्याचा मंडळ यांच्याकडे मंजुरीला गेला. त्यांनी मंजूर करून 7.5 कोटी रुपये त्यांनी कमीत कमी 1 वर्षापासून पाठवून दिलेले आहे. पण हे कार्यकारी विनंत म्हणे कापणी महामंडळ 1 वर्षापासून 7 कोटी निधी इथं पडून आहे. आमचा पैसे येऊन पडलेले. पण तत्कालीन अधिकारी जयश्री माळी यांनी तो अव्वल कारकून झीव घाले आणि ॲडव्होकेट किशोर पाटील यांनी संगनमत करून 1 वर्षापासून आम्हाला शेतकऱ्यांना 1 रुपया बी दिला. आणि आज या, उद्या या, परवा या, डोमू घ्या आणि निवळा चुकवला असं सांगा. निवळा चुकवला मग निवळा तुम्ही करणार आहे? आम्ही शेतकरी करतो का कोण करतो? मग निवळा तुम्हीच चूक करायचा आणि तुम्हीच चूक करायचा. आम्हाला 1 वर्षापर्यंत 1 रुपया दिला. आणि उद्या या. किती मोबदला किती? हा मग याच्या अगोदर आमचे 4 कोटी मंजूर झालेले. त्या 4 कोटीमध्ये 4 कोटीच्या मोबदल्या पोटी या किशोर बी पाटलाने पांडेचोक युएस बँक शेतकऱ्यांकडनं 20% फी वसूल केलेली आहे. आणि फी पोटी हे किशोर पाटील हे कोरेचेक शेतकऱ्यांना घेतात. तयार करून आकडा लिहत नाही. हा रोजी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचे ॲक्सिस बँकेचे कोरेचेक त्यांच्या ताब्यात आहेत. सयाचा अंगठा लोकांना अज्ञानामध्ये शेतकऱ्यांचा कर्ज भरण्याचा आळमाचा गैरफायदा घेत आहे. आणि आज मला आमच्या गावचे शेतकरी तुमच्यासमोर उभं करल त्या मला जीव मारण्याची धमकी दिली आहे. हातपाय तोडून फेकून द्या तुम्ही जमीन करून घेईल. कुठं दिला अशी? या बुधगावला बी दिली आहे. इथे बी दिल्या माझ्या शेतकऱ्यांना. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या गावचे शेतकरी मी तुम्हाला काम दिले आणि तुम्हाला मी जरासं म्हणजे रेस करा भाऊ लोक मला बोलताय. तर त्यांनी असे 5-6 शेतकरी जबाब देतील की याने आम्हाला तुमची हातपाय तोडायची सुपरी. साहेब शेतकऱ्यांच्या आमच्या गावामध्ये त्यांनी 2 गट निर्माण केले आणि किंवा बी दंगल होण्याची शक्यता आहे. 2 गटांमध्ये 2 गट प्रस्थापित केले आणि जर याच्यापुढे भविष्यामध्ये जर दंगल झाली याला निव्वळ जबाबदार ॲडव्होकेट किशोर बाबूराव पाटील हेच राहतील. यांना धऱ्या देऊन यांना त्यांच्यावर ठोस कार्य करण्यात यावी. आणि आता मी इथून नंतर नाव आणि तुमचं पत्ता? शालिग्राम साहेबराव सोनमी शेतकरी. माझी पण जमीन धरामध्ये गेलेली आणि माझ्या मार्फतीने यांना मी चेक दिलेला आहे. आणि मी आता एस पीकडे तक्रार करणार नाही. माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या कमी सगळे झाला यांना जबाबदार धून कार्य करी एवढं म्हणून विनंती साहेब मला न्याय भेटावा. लोकांना हातपाय तोडून टाका. तुम्हाला जामीन करून घेईन मी. त्या बाळव्याला गाव घरे काढा. त्याच्या पुरचं लग्न कसं करतो? ठीक आहे.
वकील माणूस आहे मध्यस्थी आणि दलालाची भूमिका ही आहे की त्या शेतकऱ्या त्या दलालाने मला काम दिलेलं आहे या शेतकऱ्यांच्या विना संदर्भात माझ्या 2 वर्षापूर्वी त्याचा आणि माझा वाद झाला. त्याने हे सगळे पक्षकार दुसऱ्या इतर वकिलांना दिले. मी याच शेतकऱ्यांना माझ्याकडे बोलवून त्यांना सांगितलं की बाबा मी 10-15% काम करून देईल, जे ठरलं त्याच्यापेक्षा मला कमी फी द्या. मी यांना माझे उसनवार पैसेसुद्धा दिलेले आहेत. त्यांना जे काही घर खर्चाला पैसे लागणार आहेत तेसुद्धा मी त्यांना दिलेले आहेत. आता तो व्यक्ती संबंधित कलेक्टर किंवा संबंधित जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्यांना त्या ती व्यक्ती त्यांना त्यांचं पेमेंट मिळत आहेत, ही व्यक्ती त्यांना ती पेमेंट घेऊ देत नाही आहे. काल काही आपलेच बांधव होते की ज्यांच्याकडे त्यांनी तो बाईट दिलेला आहे. आम्ही त्यांच्याच विनंतीला मान देऊन त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आजच्या दिवस प्रयत्न करतो, संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो, जर त्यांचं त्यांना पेमेंट मिळून दिलं तर मला काही अडचण नाही आहे. तो व्यक्ती त्यांना इथेच थांबून ठेवतो आहे, तिकडे कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांचं पेमेंट त्यांना घेऊ देत नाही. म्हणून त्या संतापापोटी माझ्याकडनं ते 2 शब्द निघालेले असते. बरं, आता शेतकऱ्यांचा किती मोबदला बाकी आहे आणि त्यांना कधी मिळेल? शेतकऱ्यांचे 6 कोटी रुपये आलेले आहेत. ती शेतकरी कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर सह्या केल्यानंतर त्यांना वितीन वन डे त्यांच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहे. आजच जमा होणार आहे. आजच जमा. जर शेतकरी विशेष भूसंपादनाधिकारी कार्यालयाकडे जाऊन त्यांनी त्यांच्या सह्या करून दिल्या तर. कुठल्या गावाचे प्रकार आहे? बुधगाव तालुका चोपडा. शेतकऱ्यांनी आरोप केला की तुम्ही त्यांना हातपाय धुण्याची धमकी दिली? शेतकऱ्यांनी आरोप केलेला नाही. कोणत्या शेतकऱ्यांनी आरोप केलेला नाही. जो आरोप करतोय तो मध्यस्थी दलाल आहे. त्यांना तुम्ही हातपाय धुण्याची धमकी दिली? बिल्कुल नाही. अण्णा त्याचं नाही 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 बिलकुल नाही. त्यांचं नाही, याचं नाही, कोणाचंच नाही. बिलकुल शांत बसायचं. समाधान दादा, काहीच नाही, काहीच नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. पैसे बिलकुल नाही. आम्ही शेतकरी वकील माणूस येणं सरांना सामने बोललाय ना त्याने माफी तर मागली तुमच्याजवळ का माझ्याकडनं बोलावून गेला असं इथं बोलला ना. आता काय पाहिजे तुम्हाला? बोलला तर खरी आता माणसे लावले होते पण आता मी खुदच मारतो म्हणे तुम्हाला असे बोलले ना सर यांना गाळ होते का वकील साहेब? इच्छा भावचे पैसे घेऊन आमच्या माणसाला गाळ देईन का? 2 तारखेपासून प्रकरण आलंय, 2 तारखेपासून प्रकरण आलंय पण त्यांनी दाबून ठेवलंय. कशा करता दाबलंय? एक माणूस एकला भुकतोय. गावाचे माणूस कोणी बोलू लागत नाही, एकला बोलतोय ना. कोणी बोलला का इकडे? नाही बोलत. वकिलाला एवढा शोधा 10 तारखे 2 तारखेपासून प्रकरण आलं भाई तू दाबून ठेवून का म्हणून ठेवलं हे सांगा ना, हे सांगा.